आणि आता सध्या सुप्रिया सुळे बोलत आहेत, आपण थेट जाऊयात. पहिला प्रश्न मी माझ्याकडे एक फोन सातत्याने येतोय, तो माणूस काय काय सांगतोय मला. मी याची सगळ्याची माहिती इलेक्शन कमिशनला देणार आहे, कारण माझ्या या गोष्टीवर विश्वास नाही आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की कुणाचीही आणि कुठल्या कॅन्डिडेटची फसवणूक होऊ नये याच्यामुळे. सत्यत असू दे किंवा विरोधात, पारदर्शक कारभार व्हावा. मी कुणावरही आरोप करत नाही आहे, पण असे जेव्हा फोन येतात तेव्हा काळजी वाटते. आणि कुठल्याही म्हणजे सत्तेतल्या किंवा विरोधातल्या कुठल्याही कॅन्डिडेटची फसवणूक होऊ नये एवढंच आहे. त्या सगळ्याची माहिती मी इलेक्शन कमिशनला देणार. काल ज्योती वाघमारेंनी असं सांगितलं, ज्योती वाघमारे असं बोलल्या की बॅगा तपासणीचा सिलसिला सुरू झाला आहे. महिला जिथे जातात ज्या प्रवक्ते आहेत एकनाथ शिंदे गटाच्या, आणि जेव्हा बॅगा तपासल्या जातात आमच्या बॅगांमध्ये आमच्या आंतरवर्षाचा असतात, पण त्या ठिकाणी लेडीज पोलीस नसतात. काय सांगाल? मला असं वाटतं तुम्हाला इलेक्शन कमिशनशी सगळं बोलावं लागेल. माझी ही बॅग आज तपासली. ठीक आहे, आता चला. त्यांचं मत आहे ना, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि हे इलेक्शन आमच्या कुटुंबाचं नाही आहे, हे एक वैचारिक लढाई आहे. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे. आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाही आहे, मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते. या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आहे याच्यासाठी लढते. महिलांसाठी लढते, कारण का महिलांवर अन्याय होत आहे. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढले. घरातला घरात हो, घरातला काय संबंध याचा आहे? आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो, आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो. अजितदादा पहिले म्हणाले की अदानींसोबत बैठकीत शरद पवार देखील होते, काल कबुली दिली की शरद पवार नव्हते. आता हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा. मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं माहिती नाही, आणि त्यांनीच स्टेटमेंट केलंय, त्यांनीच यू टर्न केलाय. दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा, माझा काय संबंध त्याच्याशी. चार वेळा कुणाला उपमुख्यमंत्री केलं, मला का रोहितला का युगेनला? नाही नाही, मी प्रकाशित नाही करणार. कुणाला हवं असेल तर कॅज्युअल वाचा, मी नाही प्रकाशित. ते राजदीप सर दे. हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले, एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात. याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले. आधी दोन पक्ष फोडून पास होणारे देवाभाऊ, ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झालेत. त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस बीस काय नाही. आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला. इथे तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झालेत. ह्याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये 50-50, अर्धा पक्ष एक म्हणतोय आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतोय. हे हाल विचारांमध्ये सरकार कसं चालवायचे? नीता पाटील नाही, त्या विजया पाटील तुमच्या चॅनलवर होत्या, त्या नीता पाटील नव्हत्या, त्यांचं नाव विजया पाटील. लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करायचा त्याचा अधिकार असतो ना. मला नाही बाबा माहित, मेरा पूछो दुसरे काय घर मे क्यों जाको मे. रामकृष्ण, तर भाजपच्या वैचारिक भूमिकेचे दोन भाग झालेले आहे आणि याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं असं आता सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.